महाराष्ट्र शासनाचा एक अभिनव उपक्रम म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं तो उपक्रम म्हणजे आपले सरकार, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, आपली सेवा आमचे कर्तव्य। खरं सांगायचं तर या उपक्रमाची सुरुवात ज्यावेळी झाली त्यावेळेला मी स्वतः या आपले सरकार पोर्टलवरून वेगवेगळ्या प्रकारचे विषय तक्रार स्वरूपात मांडून त्याची पूर्तता करून घेण्याचा पूर्णतः प्रयत्न केलेला आहे। दुर्दैवाने सुरुवातीच्या कालावधीमध्ये ज्याप्रमाणे लक्ष दिले गेले त्याप्रमाणे त्यानंतर या पोर्टलकडे शासनाने दुर्लक्ष केले असल्याचे दिसून आले। आता मात्र आपले सरकार हे पोर्टल पुन्हा एकदा नव्या जोमाने सुरुवात होणार आहे। या संदर्भातील एक शासन परिपत्रक नुकतेच जारी करण्यात आले आहे, समजून घेऊयात काय आहे त्यामध्ये। अद्यापर्यंत आपण संगोपनच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा। चला तर समजून घेऊया हे नक्की परिपत्रक काय आहे। आपले सरकार तक्रार निवारण प्रणालीमधील तक्रारींबाबत करावयाची कार्यवाही या संदर्भात हे परिपत्रक स्पष्ट करते। महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे हे शासन परिपत्रक आहे जे 30 जानेवारी 2023 रोजी प्रकाशित करण्यात आले आहे, लोकांसाठी खुले करण्यात आले आहे। मी जसं सुरुवातीलाच सांगितलं त्या पद्धतीनं हे आपले सरकार ही तक्रार निवारण प्रणाली आहे, ही ऑनलाईन प्रणाली सर्व 36 जिल्ह्यांमध्ये जिल्हा स्तरापासून ते अगदी राज्यातल्या मंत्रालय स्तरापर्यंत सुरुवात करण्यात आलेली होती आणि त्याच्यामध्ये लोकांनी आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल कराव्यात आणि प्रशासनाने त्या संदर्भात दखल घेऊन त्याचे निवारण करावे असे अपेक्षित होते। मात्र ऑनलाईन तक्रारी दाखल झाल्यानंतर त्यावर ज्या पद्धतीने कारवाई होणे अपेक्षित होती तितक्या तत्काळ पद्धतीने यावर कारवाई होत नव्हती आणि त्यामुळेच नागरिकांनी या ऑनलाईन प्रणालीकडे पाठ फिरवली असल्याचे स्पष्ट झाले। अद्यापपर्यंत आपण संगोपनच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, यासाठी कोणतेही शुल्क नाही आहे, पूर्णतः निःशुल्क आहे। तसेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर खालती लाईक करा, लाईक केल्यामुळे माझ्यासारख्याला पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ करण्यासाठीची प्रेरणा मिळत असते। चला तर आता बघूयात आपण की या शासन परिपत्रकात नेमकं सांगितलंय काय। आता मंत्रालयीन विभागाकडे तसेच इतर अधीनस्थ कार्यालयांकडे नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या सगळ्या तक्रारी ज्या आहेत त्या संदर्भात काय कारवाई करावी या संदर्भात हे परिपत्रक मार्गदर्शन करतं। यापुढे नागरिकांना ज्या काही तक्रारी करायच्या आहेत त्या सगळ्या तक्रारी या आपले सरकार या तक्रार निवारण प्रणालीमार्फत ऑनलाईनच स्वीकारल्या जाव्यात अशा पद्धतीच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत। या संदर्भात आता यापूर्वी ज्या लोकांनी तक्रारी केलेल्या आहेत, ज्या ऑफलाईन केलेल्या आहेत, कागदोपत्री केलेल्या आहेत, त्याच्या संदर्भात देखील सूचना केलेल्या आहेत। ज्या ज्या विभागांकडे अशा तक्रारी ऑफलाईन आलेल्या आहेत त्यांनी त्या ऑनलाईन तक्रारी दाखल करून घ्याव्यात आणि यापुढं हे सगळ्या करण्यापाठीमागचा उद्देश असा आहे की या लोकांना पुन्हा पुन्हा शासकीय कार्यालयांमध्ये खेटे मारावे लागणार नाहीत, ऑनलाईन स्वरूपातच त्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी पाठपुरावा देखील करता येईल असा या पाठीमागचा उद्देश आहे। तक्रार करणाऱ्या अर्जदारांनी आपलं सरकार तक्रार प्रणालीमध्ये ऑनलाईन स्वरूपात ही तक्रार दाखल करावी आणि त्यासोबतच आपला मोबाईल नंबर द्यावा की ज्याच्यामुळं तक्रारीच्या स्वरूपातील जो काही संदेश आहे तो संदेश या तक्रारदाराला पाठवता येईल अशी शासनाची या पाठीमागची भूमिका स्पष्ट होते। शासनाच्या काही विभागांनी, प्राधिकरणांनी किंवा इतर काही कार्यालयांनी आपली स्वतःची तक्रार निवारण प्रणाली विकसित केलेली आहे, तर अशा विकसित केलेल्या कार्यप्रणालींनीसुद्धा त्यांची जी कार्यप्रणाली आहे त्या आपले सरकार तक्रार निवारण कार्यप्रणालीची लिंक करावी असंही या शासन परिपत्रकामध्ये स्पष्ट केलेलं आहे। म्हणजे सगळीकडून एकत्रित आणण्याचा प्रयत्न या ऑनलाईन प्रणालीमध्ये आता करण्यात आलेला आहे। खरं तर ही आपलं सरकार ऑनलाईन तक्रार प्रणाली जी आहे ती काही लोकांच्या दृष्टिकोनातून अडचणीची ठरेल की जे लोक डिजिटल युगामध्ये अद्याप ही मागं आहे त्यांच्यासाठी ही अडचणीची आहे। मात्र आज बऱ्याच ठिकाणी ही साक्षरता निर्माण झालेली आहे, प्रत्येकाकडे आज मल्टीमीडिया फोन आलेले आहेत, अशा परिस्थितीमध्ये ऑनलाईन डिजिटल प्रणाली तयार होणं, ती विकसित होणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे। आणखी एक चांगला निर्णय या शासन परिपत्रकामध्ये नमूद केलेला आहे तो म्हणजे 1 डिसेंबर 2022 रोजी प्रलंबित असलेल्या सर्व तक्रारींचा निपटारा पुढील 2 महिन्याच्या कालावधीत पूर्ण करावा अशा स्पष्ट सूचना या परिपत्रकानुसार सामान्य प्रशासन विभागाने आपल्या अधीनस्थ सगळ्या शासकीय कार्यालयांना दिलेल्या आहेत। माझ्यासारख्याच्या सुद्धा अनेक तक्रारी अद्याप ही प्रलंबित आहेत, तर या संदर्भात निकाल लागेल अशी अपेक्षा आहे। या सगळ्या प्रक्रियेचा
अंमलबजावणी अधिक चांगल्या पद्धतीने होण्यासाठी शेवटचं विधान खूप महत्त्वाचं आहे. या सूचनांचे तंतोतंत पालन होईल याची दक्षता सर्व विभागांनी आणि त्यांच्या अधीनस्थ असलेल्या कार्यालयांनी घ्यावी अशा स्पष्ट सूचना या परिपत्रकाने दिलेल्या आहेत. बघूयात आता आगामी काळात यामध्ये काय बदल होणार आहे. अपेक्षा आहे की आपलं सरकार या पोर्टलच्या माध्यमातून आपली सेवा आमचे कर्तव्य या भूमिकेतून शासनाने हे सुरू केलेलं पोर्टल येत्या काळामध्ये खरोखरच त्या भूमिकेशी संलग्न अशा पद्धतीनं कामकाज करेल आणि प्रत्येक नागरिकाच्या तक्रारींचं निवारण होईल अशी अपेक्षा आपण करूयात. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, आपल्या माहितीसाठी तो उपयुक्त ठरणार आहे का, या संदर्भातील आपल्या कमेंट खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.